कांग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते राहुल गांधी यांचा फोटो होता आणि त्या फोटोला जोडे मारण्याचं काम ते योग्य आहे। विधिमंडळाच्या आवारामध्ये अशा प्रकारे जोडे मारणं वगैरे हे करू नये या बाबतीत मी सहमत आहे। एक बोर्ड घेऊन बसलेले होते आणि त्याच्यामध्ये कांग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते राहुल गांधी यांचा फोटो होता आणि त्या फोटोला जोडे मारण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे सन्माननीय आमदार विधिमंडळाचा जो कार्यक्षेत्र आहे जे अध्यक्ष सभापतींच्या अंडर येतं त्या परिसरामध्ये या गोष्टी चाललेल्या होत्या। अध्यक्ष महोदय आणि उपमुख्यमंत्री मला दोघांनाही एक सांगायचं आहे की त्यामध्ये आज जसं काँग्रेसच्या नेत्यांच्या बद्दल अशा प्रकारची गोष्ट सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्याकडनं घडली उद्याच्याला विरोधी पक्षाकडनं देखील प्रत्येक पक्षांचे वेगवेगळे नेते हे राष्ट्रीय नेते म्हणून काम करतात। तुम्हालाही काही नेत्यांच्या बद्दल अभिमान आहे तुमच्या पक्षाच्या तसा आम्हालाही आमच्या पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या बद्दल आदर आहे। आता ही पद्धत जर सुरू झाली जोडे मारायची तर उद्याच्याला दुसऱ्या कोणाच्या फोटोला जोडे मारले तर कुणालाच ते आवडणार नाही आम्हालाही ते पटणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीमध्ये विधिमंडळाचं जे एरिया आहे जो अध्यक्ष आणि सभापतींच्या अधिपत्याखाली येतो त्या परिसरामध्ये कुठल्याही विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सदस्याकडनं असं घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून काहीतरी तातडीनं पावलं अध्यक्ष महोदयांनी आणि सत्ताधारी पक्षाचे नेते यांना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहिजेत आणि ह्या गोष्टीचा जे जोडे मारण्याचा जी घटना घडली त्याचा तीव्र शब्दामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही निषेध करतो आणि ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीये ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाहीये। रोडवर लोक काय करतात तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो परंतु विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये एरियामध्ये असं घडता कामा नये अशा प्रकारची आमची मागणी आहे। अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय ओ शांत बसा उपमुख्यमंत्री बोलतायत जरा शांत बसा। पहिल्यांदा तर सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जे सांगितलेलं आहे ते योग्य आहे। विधिमंडळाच्या आवारामध्ये अशा प्रकारे जोडे मारणं वगैरे हे करू नये या बाबतीत मी सहमत आहे। त्यामुळे दोन्ही बाजूच्या सगळ्या सदस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की विधिमंडळाच्या आवारात अशा प्रकारचं जोडे मारो आंदोलन हे यापुढे होऊ नये अशी काळजी आपल्याला घ्यावी लागेल। फक्त त्याच वेळी या देशाचे सुपुत्र आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांचे स्फूर्ती स्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ज्या हीन प्रवृत्तीने या ठिकाणी बोललं जातं अध्यक्ष महोदय ते बोलणं देखील पहिल्यांदा बंद केलं पाहिजे। कारण सावरकरांनी जे भोगलंय ते कोणीच भोगलेलं नाहीये। या ठिकाणी 11 वर्ष कोलूचा बैल बनून त्या ठिकाणी सावरकर अंदमानच्या कारागृहामध्ये अनन्वित अत्याचार सहन करत होते तरी वंदे मातरम म्हणत होते भारत माता की जय म्हणत होते अनेक लोक मृत्युमुखी पडले अनेक लोक त्या ठिकाणी अक्षरशः वेडे झाले पण सावरकरांनी त्या ठिकाणी ते सहन करत त्याही ठिकाणी संघर्ष केला आणि म्हणून अध्यक्ष महोदय भगतसिंगांनी देखील सावरकरांनी छापलेली जे आत्मचरित्र होतं त्यावेळी मॅझिनीचं ते तयार करून वाटण्याचं काम हे स्वतः भगतसिंगांनी देखील केलेलं आहे हे इतिहासामध्ये नमूद आहे। आणि हे कोण आले हे काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का जे या ठिकाणी सावरकरांवर बोलतात त्यामुळे अतिशय चुकीचं आहे त्याचा निषेध झालाच पाहिजे सावरकरांच्या विरुद्ध बोलण्याचा निषेध झालाच पाहिजे आणि म्हणून हा निषेध आम्ही या ठिकाणी करतो। मात्र त्याच वेळी अध्यक्ष महोदय मी सत्तारूढ पक्षाच्या वतीनं आपल्याला आश्वस्त करतो की अशा प्रकारे सभागृहाच्या आवारामध्ये कुठल्याही नेत्याला जोडे मारो आंदोलन वगैरे हे केलं जाणार नाही हे योग्य नाही याकरता सभागृहाचा आवार नाही
तसंच समोरच्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या देशाच्या स्वातंत्र्य वीरांच्या विरुद्ध अशा प्रकारे त्यांनी बोलणं हे चुकीचं आहे, ही हीन प्रवृत्ती आहे, ती त्यांनी बंद केली पाहिजे, ही माझी विनंती आहे। आणि या सभागृहामध्ये दोन्हीकडनं जे बोलून घेतलं असेल त्यात जे चुकीचं असेल ते आपण तपासून घ्यावं, चुकीचं असेल तर काढून टाकावं। आणि आता या ठिकाणी सभागृहाचं कामकाज आपण सुरू करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। ठीक आहे, बसा जागेवर, बसा जागेवर, बसा।